परिमेय संख्यांचे दशांश रूप। आपल्याला माहिती आहे सर्व नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या या परिमेय संख्या आहेत। याचाच अर्थ त्या संख्या क्यू हा पी चा भाग आहे किंवा पी भागिले क्यू भाजक क्यू हा शून्य नाही। आता काही संख्या पाहूया। इथे पाच ही संख्या घेऊया। याचा अर्थ काय आहे? पाच या चिन्हाचा आणि वस्तूंचा सहसंबंध जोडला की पाच या चिन्हाला अर्थ प्राप्त होतो। उदाहरणार्थ पाच पेन्सिल, पाच चेंडू इत्यादी। भौमितिक भाषेत बोलायचं झालं तर पाच ही संख्या म्हणजे असा रेषाखंड ज्याची लांबी पाच एकक आहे। आणखी वेगळ्या प्रकारे संख्या दर्शवता येतात, ते म्हणजे दशांश रूप। या रूपात संख्या पी भागिले क्यू या पद्धतीने दर्शवतात, ज्यातील भाजक एक हा दहा, शंभर, हजार आणि अशाच दहाच्या पटीतील संख्या असतो। उदाहरणार्थ पाच भागिले दहा किंवा हेच दशांश रूपात दहा हा छेद आहे म्हणून 0.5 असं दर्शवलं जातं। आपल्याला एखादी परिमेय संख्या दशांश रूपात दर्शवणं का आवश्यक असतं? अनेक वेळा दशांश रूपात लिहिणं किंवा वापरणं सोयीचं जातं। उदाहरणार्थ आपण म्हणतो वजन 40.5 किलोग्रॅम आहे किंवा विहिरीची खोली 112.7 फूट इतकी आहे। तुम्हाला हे माहितीच आहे की पी भागिले क्यू अशा स्वरूपात असलेल्या संख्येचा छेद 10, 100, हजार किंवा यांसारख्या 10 पटीत असलेल्या संख्या करून तिचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करता येते। तुम्ही पाच ही संख्या दशांश रूपात कशी दाखवाल? पाच ही संख्या म्हणजे 5 भागिले किंवा 5×10 = 1×10 = 50/10 म्हणून दशांश स्वरूपात ते 5.0 असे येते। तुम्ही बघू शकता इथे विभाजनाची प्रक्रिया थांबते किंवा समाप्त होते, म्हणून या स्वरूपाच्या दशांश रूपाला खंडित दशांश रूप असं म्हणतात। आता वेगळी संख्या घेऊया, परिमेय संख्या -1/2। तसंच आपण ही संख्या दशांश रूपात लिहू शकतो, ती आहे 1×5/2×5/10 = −5। तुम्ही इथे पाहू शकता की इथे प्रक्रिया संपते, म्हणून या दशांश रूपाला खंडित दशांश रूप असं म्हणतात। आता आपण दुसरी परिमेय संख्या घेऊया, 1/3। आता आपण याच्या छेदस्थानी 10 कशा प्रकारे आणू शकतो? सहसा आपण हे खालील पद्धतीने करू शकतो, 1/3 = 1×10/3 × 10/3 = 3.3333 = 0.3333। दशांश रूपात हे 0.33333 असे दाखवता येते। इथे विभाजनाची प्रक्रिया थांबत नाही, शिवाय 3 ही कायमस्वरूपी आवर्ती किंवा पुनरावृत्ती करणारी संख्या आहे, म्हणून या दशांश रूपाला अखंड आवर्ती दशांश रूप असं म्हणतात। 3 या संख्येची अखंड पुनरावृत्ती होते ही 3 वरील टिंबाने दाखवलेली आहे। दशांश रूप प्रकार 1/3, 0.333 = 0.3, अखंड आवर्ती एकक अंक। आता 1/11 ही परिमेय संख्या घेऊया, या संख्येचं दशांश रूप कसं असेल? आपण असं पाहू शकतो की 1/11 = 1×10/11 = 10/11 = 0.9090/9 ते आहे 0.090909। इथे विभाजनाची प्रक्रिया थांबत नसून ती सतत चालूच राहते, ज्यात 09 हा अंकाचा समूह येत राहतो। हा पुन्हा पुन्हा येणारा अंकांचा समूह कसा दाखवायचा? आपण त्या दशांश अंक समूहावर उदाहरणात सोडवून दाखवलंय, त्याप्रमाणे एक आडवी रेषा मारूया। संख्या दशांश रूप प्रकार 1/11, 0.09090909 = 0.09, अखंड आवर्ती संख्या समूह।
आपण परिमेय संख्यांचे दोन प्रकार बघितले, एक म्हणजे खंडित दशांश रूप आणि दुसरा प्रकार आवर्ती दशांश रूप, ज्यामध्ये एक अंक आवर्ती आणि आवर्ती अंक समूह असे दोन उपप्रकार पाहिलेत. परिमेय संख्यांचे दशांश रूप हे खंडित दशांश रूप किंवा एक अंक आवर्ती दशांश किंवा आवर्ती दशांश अंक समूह दशांश असे प्रकार आहेत.